विक्रमगड तालुक्यातील औंदे गावात राजाबाई जाधव यांच्या निवासस्थानी संध्याकाळच्या सुमारास दुर्मिळ प्रजातीचा मांडूळ साप आढळून आला. मांडूळ सापाविषयी जनमानसात असणाऱ्या समज गैरसमजांना छेद देत त्यांनी विक्रमगड तालुक्यातील सर्पमित्र पप्पू दिघे यांना बोलावून या दुर्मिळ सापाचा रेस्क्यू करून जीवदान दिले. पप्पू दिघे आणि उमेश थापड यांनी उपस्थितांना मांडूळ प्रजातीविषयी मार्गदर्शन केले. मांडूळ प्रजाती ही बिनविषारी असून समाजामध्ये याविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज असून यामुळे ही प्रजाती अत्यंत वेगाने नष्ट होत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधत दुर्मिळ प्रजाती आढळून आल्याची माहिती दिली. ही माहिती वनविभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळताच वनविभागाच्या सहकार्याने या दुर्मिळ प्रजातीला पुन्हा जंगलात सानिध्यात सोडून देण्यात आले. मित्रांनो, आपण हा मांडूळ जातीचा साप पकडले ओंदा ह्या गावामध्ये आणि आता आपल्यासोबत फॉरेस्टचे कर्मचारी सगळे आहेत, तर आपण त्यांच्या हातून आता आपण जंगलामध्ये सोडणार आहेत. रात सोडूया त्याला. हा मांडूळ साप आहे आणि लोक याची तस्करी खूप करतात, म्हणून आपण भेटल्यानंतर त्याला लगेच सोडायला आलोय जंगलामध्ये. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.